श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकषी चतुर्थी म्हणतात. ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे. मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेश पूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात. महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जल व्रत करतात. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं. पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 26 मे रोजी दुपारी 4:36 सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 मे रोजी दुपारी 3:23 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे संकषी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे 26 मे रोजी पाळलं जाणार आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला इथे एक सुपारी अर्पण करायची आहे. ही सुपारी अर्पण केल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. या चतुर्थीला एकदंत संकषी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे. कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले. त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते, पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले. याचा राग आल्याने भगवान परशुरामांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकषी चतुर्थीचं व्रत हे करत असते, जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सगळ्यात पहिला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा असतो. कारण अग्नीच्या साक्षीने आपल्याला ह्या सर्व सेवा ह्या करायच्या असतात. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं. तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यांना जलाभिषेक करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचे. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचे. जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यांना तुम्ही नैवेद्यामध्ये मोदक बनवून अर्पण करू शकतात किंवा तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला सगळ्यात पहिला प्रथम पूजनीय देवता म्हणजे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणत्याही उपायाला सुरुवात ही करायची आहे. हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यामध्ये सुपारीचा वापर हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. सुपारीला श्री गणेशाचे रूप देखील मानले जाते. सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीला खूपच महत्त्वाचं मानलं जातं. सुपारीचा वापर पूजेमध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या ह्या सुपारीपासून आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे.
आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी जी आहे ती आपल्याला नवीन घ्यायची आहे. पहिला पूजेमध्ये वापरलेली सुपारी तुम्हाला घेता येणार नाही. ही सुपारी तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. ती अखंड असली पाहिजे, कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा किडलेली नसावी. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आणि त्या तामणामध्ये ह्या सुपारीला ठेवायचं आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. 11 पळी पाणी आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत ह्या सुपारीवर जलाभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या सुपारीला बाहेर काढायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपल्याला एक तामण घ्यायचं आणि त्या तामणामध्ये आपल्याला एक विड्याचं पान हे ठेवायचं आहे. हा उपाय आपण धन प्राप्ती करता करतोय, लक्ष्मी प्राप्ती करता करतोय, आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना इच्छापूर्ती करता करतोय. आणि जर त्या उपायामध्ये आपण विड्याचं पान वापरलं तर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण हे विड्याचं पान जे आहे ते माता लक्ष्मीला जसं प्रिय आहे तसंच गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. आता ह्या विड्याच्या पानाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या विड्याच्या पानावर 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. कारण हा उपाय आपण धन प्राप्ती करता करतो, लक्ष्मी प्राप्ती करता करतो. आणि त्या उपायामध्ये जर आपण धनाचा वापर केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता ह्या 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला सुपारी ठेवायची. ह्या सुपारीला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांसमोर ही प्लेट आपल्याला ठेवायची. त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं 100% चांगलं फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे. जसं की तुम्ही 108 वेळा ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करू शकता. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची. आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे. आता ही प्लेट जी आहे ती आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली, ही संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे. म्हणजे उद्या आहे रविवार, रविवारच्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आहे. आता तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यावर त्या प्लेटमध्ये असणारं 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर सुपारी आणि थोड्याशा अक्षदा आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची एक पोटली तयार करायची. आणि ही पोटली आपल्याला घेऊन जायची आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. बाहेरच्या साईडला तुम्हाला उजव्या किंवा डाव्या कोणत्याही बाजूला तुम्हाला ही पोटली लटकवायची आहे. ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाईल आणि ह्या पोटलीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.